बाजी नको मेथीची नवीन काही भाजी नवीन भाजी मेथीची भाजी दादा मेथीची शिवजयंतीच्या दिवशी आमच्या ठरावाचा बोलबाला रुपेश्रीचं नाव घेतो झुकेगा नाही सांगा मस्त मस्त यांना याची संमती आहे त्यांनी मला सांगावं वाचन करायचं का तुम्हाला हे सगळं मान्य आहे तुम्ही जे सांगितले ते मान्य आहे आधी विचारायचे रोजी 2022 रोजी शिवजयंतीच्या शुभम प्रसंगी चिरंजीव सुमी गणेश पाथरवट आणि कुमारी रुपेशजी राजू काळे राणार कल्याण यांचे शुभ विवाह ठराव करण्यासाठी पाथरवट आणि काळे परिवारातील सदस्य जमले आहेत त्यांचं सगळ्यांचं पाथरवट परिवारातर्फे स्वागत आणि काळे परिवारातर्फे पण स्वागत ठीक आहे या दोन्ही परिवारांच्या संमतीने साखरपुडा हळद लग्न समारंभ आपणा सर्वांना माहितीसाठी जाहीर करत आहोत खाली माहिती साखरपुडा दिनांक 15/4/22 रोजी कल्याण येथे करायचा आहे ठीक आहे वर पक्षाकडून नवरी अंगठी पायातील पैंजण साखर पुड्याची साडी देवायची आहे द्यायची आहे साखरपुड्याच्या वेळेला वर पक्षाकडून नवरीस अंगठी पायातील पैंजण वरपक्षाकडून नंतर द्यावायच्या वरपक्ष आणि वधूपक्ष यांनी साखरपुड्याचा खर्च सामायिक विभागून करायचा आहे मान्य आहे का हळद व लग्न समारंभ दिनांक 16 रोजी हळद आहे डिसेंबर आणि 17 डिसेंबरला लग्न झालं तत्पूर्वी साखरपुड्याचा कार्यक्रम पगार झाला आहे 17 एप्रिलला हळदीसाठी आणि शुभविवाहाचा खर्च सर्व दोन्ही पक्षांनी अर्धा अर्धा करावायचा आहे म्हणजे आणि मुलाचे कपडे मुलाच्या वरपक्षाने करायचा आहे स्वतः खर्च आणि वधूकडचा खर्च मुलीचा बाकी जो काही लागेल कपडे लागतात तो त्यांनी स्वखर्चाने करायचा आहे म्हणजे दोन्ही आपलं आपलं त्यांनी करून घ्यायचे म्हणजे त्यांचं काय देणं वेगळं असेल तर त्यांनी त्यांनी करायचं आहे ठीक आहे मान्य आहे का वरपक्ष नवरीस कानातील टॉप्स पायातील जोडवे मणी मंगळसूत्र नवरीस करायचं आहे बरोबर आहे असा अशा प्रकारे हा का विश्वकर्मा महाराजांना नमस्कार करून हा कार्यक्रम आपण पुढे योजला आहे ठीक आहे आता काय करायचं सुमित गणेश पाथरवट आणि रुपेश्री राजेंद्र काळे यांचा लग्नाचा ठरावाचा कार्यक्रम झालेला आहे त्यानिमित्त मी त्या दोघांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देतो आणि आलेल्या सर्व मंडळींचे आभार मानतो की त्यांनी या शुभप्रसंगी ती सर्व लोक या शुभप्रसंगी उपस्थित राहिले
सर्व उपस्थित लोकांचे काळे परिवार आणि पाथरवट परिवारातर्फे मी हार्दिक स्वागत करतो आणि हे घोषित करतो जसं आता दीपक दादांनी तसंच काळे परिवार आणि पाथरवट परिवार यांच्यातर्फे आपल्याला होणारा साखरपुडा लग्न समारंभ इत्यादीची सविस्तर माहिती दिलेली आहेच त्यानुसार ते कार्यक्रम पार पडतील या कार्यक्रमाला आपण सर्वांनी आवर्जून यावे अशी नम्र विनंती मी पाथरवट आणि काळे परिवारातर्फे करतो आणि आपणा सर्वांचे आभार मानतो धन्यवाद आता अजून एक गोष्ट आपल्याला सांगायची आहे अजून दोन गोष्टी आपल्याला घोषित करायच्या आहेत आजच्या या शुभदिनी की ज्या दिवशी सुमित आणि रूपश्री यांचा साखरपुडा आहे त्या दिवशी काळे परिवार आणि नागपुरी परिवार यांचा संगीत रजनीचा पण कार्यक्रम आयोजित केलेला आहे तर या कार्यक्रमामध्ये सर्वांनी अवश्य भाग घ्यावा आणि प्रॅक्टिस करून यावं स्पेशली सुमित दादा यांच्या बहिणी आणि रूपश्री यांच्या पण धन्यवाद कल्याण येथे 15/4/2022 साखरपुडा होणार आहे त्या साखरपुड्यात आम्ही सुद्धा नवरदेव मुलाला साखरपुड्याच्या दिवशी कपडे अंगठी आणि घड्याळ देणार आहोत धन्यवाद काळे परिवारातर्फे काय द्यायचं आहे त्याने साखरपुडा जेवायला त्यांनी डिक्लेअर केलेलं आहे ते तुमच्या सगळ्यांच्या समक्ष केलेलं आहे त्यांना त्याबद्दल धन्यवाद आपण सर्वांना अजून एक आनंदाची बातमी द्यायची आहे आज रोजी या शुभदिनी श्रीयुत योगेश माधव नागपुरे आणि ललिता योगेश नागपुरे यांची कन्या कुमारी वैभवी आणि अतितोष श्री सुनील बापूराव पाथरवट यांचे चिरंजीव कोल्हापूर सध्या राहणार नाशिक यांचा ठरावाचा कार्यक्रम येत्या रविवारी 27 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता शुभकल्याण नांदेड सिटी पुणे इथे ठेवलेला आहे तरी इथे उपस्थित असणाऱ्या सर्व पाहुण्यांना सर्व नातेवाईकांना हार्दिक आमंत्रण यांचा ठरावाचा कार्यक्रम येत्या रविवारी 27 फेब्रुवारी शुभकल्याण नांदेड सिटी पुणे इथे ठेवलेला आहे तरी आपण सर्वांनी अवश्य त्या कार्यक्रमाला यावे याचा हार्दिक आमंत्रण मी काळे परिवार आणि पाथरवट परिवार आणि उपस्थित सर्व पाहुण्यांना देतोय धन्यवाद सर्व वडील दहाव्या मंडळी आणि सगळ्या माझं बंधू भगिनी यांना सगळ्यांना नम्र विनंती करतो की 27 तारखेला ज्याप्रमाणे राजेश दादांनी डिक्लेअर केलंय त्याप्रमाणे सगळ्यांनी आपण येऊन उपस्थित राहून वधूवर या जे काही भावी वधूवर असणार आहेत त्यांचा ठरावाचा जो कार्यक्रम आहे त्यासाठी सगळ्यांनी उपस्थित राहावंय अशी सगळ्यांना विनंती करतो. Thank you.